पुण्यातून अयोध्येला जात आहेत, ते जाताना झेंडे, उपरणी, टोप्या हे अगदी आठवणीने घेऊन जात आहेत आणि आम्हाला सांगून जात आहेत की तुमचे झेंडे घेऊन आम्ही अयोध्येला चाललेलो आहोत. 500 वर्षांनी देव आपल्या घरी येतोय तर तो एक वेगळा जोश आहे. आम्ही रथयात्रा काढणार आहोत, त्याच्यानंतर भजन करणार आहोत, देन रामदरबार पूर्ण सजवणार आहोत, पूर्ण सोसायटीला इन्वॉल्व्ह करून भजनाचा वगैरे सगळा प्रोग्राम आहे. न भूतो न भविष्यती असा 22 तारखेचा राम मंदिरचा कार्यक्रम होणार आहे, कारण 500 वर्षानंतर हा योग येतोय. अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन आहे, मात्र त्यासाठी नागरिकांची सुरू असलेली तयारी पाहून तुम्ही थक्क व्हाल एवढं नक्की. 22 जानेवारीचा हा सोहळा न भूतो न भविष्यती करण्यासाठी सगळीकडे खास प्लॅनिंग सुरू आहे, त्यामुळे त्यासाठी लागणारं विविध साहित्य खरेदी करण्यासाठी लोक सकाळपासून दुकानात गर्दी करत आहे. ज्याला जमेल तेवढं खर्च करून तो खरेदी करतोय. अगदी महाराष्ट्राबाहेरून लोकांची पुण्यात खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. नागरिकांच्या 22 जानेवारीबद्दलच्या भावना अतिशय बोलक्या आहेत. पुण्यात साहित्य खरेदीसाठी आलेल्या नागरिकांशी लेट्सअपने संवाद साधला, यावेळी त्यांनी मन मोकळं केलं. खरं म्हणजे रामरामच म्हणायला पाहिजे, कारण सध्या सगळीकडे राममय वातावरण झालेलं आहे आणि दुकानामध्ये ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. सगळेजण म्हणजे अगदी घरगुतीपासून ते संघटना, राजकीय पक्ष, सगळेजण सर्व पद्धतीने राम मंदिराचं उद्घाटन साजरं करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करायला येतात, ज्याच्यामध्ये झेंडे आहेत, गाड्यांना लावायचे झेंडे आहेत, बॅनर आहेत हातात धरायचे, खिशाला लावायचे बॅचेस घेत आहेत, त्याच्यानंतर आपल्या समोरची म्हणजे बिल्डिंगच्या समोरचं असो, सोसायटीच्या समोरचं असो, दुकानच्या समोरचं असो, तिथलं वातावरण तयार करण्यासाठी ज्या भगव्या पताका आहेत, ओमच्या असोत, प्लेन असोत, कागदी पताका, कापडी पताका, यांना प्रचंड मागणी आहे. गळ्यात घालायची उपरणी घेऊन जात आहेत हौशेनी, ज्या भजनी मंडळाच्या स्त्रिया आहेत, म्हणजे लहान मुलं, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, सर्वजण यामध्ये आपल्या आपल्या परीने जे जे आपल्याला घेणं शक्य आहे ते घेण्यासाठी दुकानामध्ये गर्दी करायला लागलेले आहेत. त्याच्यानंतर काही जण तिथे वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करणार आहेत, भजनाचा, भारुडाचा, त्याच्यासाठी बॅकग्राऊंडला लावायला रामाचा फोटो असलेले पडदे नेत आहेत, रामनाम लिहिलेले बॅनर नेत आहेत, असं वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचा खूप चांगला प्रतिसाद याला मिळतोय. आता 15 दिवस झाले लोकांचं खरेदी चालू होऊन, पण आता साधारण 10 तारखेपासून पुढे ग्राहकांची वर्दळ जास्त जाणवायला सुरुवात झाली आहे आणि ती आता वाढतच राहणार आहे. पुण्यातून येत आहेत, पुण्याच्या बाहेरून येत आहेत, बाहेरच्या राज्यातून सुद्धा इन्क्वायरी येत आहेत, महाराष्ट्रातून तर ऑल ओव्हर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या संघटना, संस्था हे आपल्याला कॉन्टॅक्ट करतायत, तिथले व्यापारी कॉन्टॅक्ट करतायत. आपल्या दुकानातून राम मंदिरासाठी जे लोक जात आहेत, म्हणजे पुण्यातून अयोध्येला जात आहेत, ते जाताना झेंडे, उपरणी, टोप्या हे अगदी आठवणीने घेऊन जात आहेत आणि आम्हाला सांगून जात आहेत की तुमचे झेंडे घेऊन आम्ही अयोध्येला चाललेलो आहोत, त्या रूपाने तुम्ही तिथपर्यंत पोहोचता आहात. आम्ही सोसायटीमध्ये आमच्या भरपूर प्रोग्राम्स ठेवलेले आहेत, म्हणजे संध्याकाळी एकत्र जमून भजन संध्या आहे, पालखीमधनं म्हणजे श्रीरामांचं आपण थोडंसं दिंडी वगैरे कशी काढू तसं करणार आहोत, भजन संध्या ठेवलेली आहे आणि खूप जल्लोषात आहे प्रत्येकाने घरी. आम्ही गुढ्या उभारणार आहोत, झेंडे आम्ही आणले घेतोय, आता झेंडे घ्यायला आलेलो आहोत, गुढी वगैरे काढ. 500 वर्षांनी देव आपल्या घरी येतोय तर तो एक वेगळा जोश आहे. सो प्रत्येकामध्येच तो उत्साह आहे आणि घरी पण आम्ही रांगोळ्या, लाइटिंग, दिवे लावणार, आम्ही दीपोत्सव करणार आहोत. आमच्या सोसायटीची खरेदी करण्यासाठी आलो आहे, आम्ही ग्रँड प्रोग्राम अरेंज केला आहे सोसायटीमध्ये, बाणेरून आलो आहोत आम्ही त्याच्या तयारीसाठी, तर सगळ्यांमध्ये खूप जोश आहे. आम्ही घरीसुद्धा तयारी केली आहे भरपूर आणि आता सोसायटीच्या तयारीसाठी आलो आहे. आम्ही रथयात्रा काढणार आहोत, त्याच्यानंतर भजन करणार आहोत, देन रामदरबार पूर्ण सजवणार आहोत, पूर्ण सोसायटीला इन्वॉल्व्ह करून भजनाचा वगैरे सगळा प्रोग्राम आहे. असे बरेच प्रोग्राम आम्ही अरेंज केलेले आहेत 22 तारखेला संध्याकाळी. इथे आम्ही पताका, देन झेंडे या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी आलो आहे. मी कोल्हापूरहून आलो आहे. इथं पुण्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक वेळी ज्या झेंड्याच्या स्वरूपात किंवा इतर गोष्टी लागतील त्यावेळी मी इथं झेंडेवाले या दुकानात येतो. त्यावेळी 22 तारखेला जे आपलं राम मंदिर होणार आहे त्या राम मंदिरच्या आपल्या पूर्वतयारीसाठी इथून मी झेंडे, गळ्यातील स्कार्फ वगैरे इथून घेऊन जाणार आहे.
500 वर्षानंतर आपलं हे राम मंदिर अस्तित्वात येते त्याचा एक जल्लोषच नवीन असा असणार आहे. कोल्हापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अतिशय मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार आहे. मी येता येता ज्यावेळी इकडे पुण्यात येतो त्यावेळी इथं झेंडेवाल्यांच्या इथं भरपूर असे व्हरायटी प्रकार बघायला मिळतात, म्हणून तिथूनच आता राम मंदिरचे झेंडे बॅनर वगैरे सगळे कोल्हापूरला घेऊन निघालेले. तयारी म्हणजे न भूतो न भविष्यती असा 22 तारखेचा राम मंदिरचा कार्यक्रम होणार आहे. कारण 500 वर्षानंतर हा योग येतोय. ज्यावेळी आपल्या दरवर्षी आपल्या इथं दिवाळी साजरी होते, परंतु यावेळी दिवाळीपेक्षा देखील अतिशय मोठ्या प्रमाणात म्हणजे न भूतो भविष्यती पूर्ण जगात हा कार्यक्रम बघितला देखील जाईल. आणि जे जे ज्या ज्या ठिकाणी हिंदूंची आपली लोकवस्ती आहे त्या त्या ठिकाणी परदेशात देखील हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार. येणाऱ्या 22 तारखेला अयोध्यामध्ये राम प्रतिष्ठान होणार आहे. त्याबद्दल आम्ही घरोघरी श्रीरामाचे झेंडे लावून दिवाळी साजरी करणार आहोत. तुम्ही काय काय घेतलं? मी 2 प्रकारचे झेंडे घेतले, एक 4x6 झेंडा घेतला आहे आणि एक 3x6 झेंडा घेतला आहे. काय वाटतं ऐकून? उत्साह म्हणजे एक प्रकारची दिवाळी साजरी करणार आहे. राम जन्मभूमी परत एकदा रामांचं अनावरण होणार आहे, त्याबद्दल सर्व देशामध्ये दिवाळी साजरी होणार आहे.